दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय आर ओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी। सर्वप्रथम महाराष्ट्र टीवी 24 च्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता बघूयात बातम्या सविस्तररित्या। महाराष्ट्र टीवी 24 महाराष्ट्र बातमीपत्रात मी रिंकू आपले स्वागत करते। बातम्याच्या सुरुवातीला नजर टाकूयात मुख्य हेडलाईन्सवर। भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंडी आपण लागत नाही याचा अर्थ मी कुणाला कुत्रा म्हटलं असं होत नाही अशी खोचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुलस्वामिनी तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापूजा। आणि कल्याण पूर्वेत 6,000 वृक्षरोपांच्या माध्यमातून साकारली शिवरायांची प्रतिमा। बीडच्या माजलगाव जिल्हा न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे। 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला माजलगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते। ही अत्याचाराची दुर्दैवी घटना सुर्डीजवळ घडली होती। पुरुषोत्तम घाटूळ या नराधमाने सुर्डी येथील 9 वर्षीय बालिकेवर मागील वर्षी अत्याचार केला होता। सदरील प्रकार पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हे प्रकरण माजलगाव येथील जिल्हा न्यायालयात सुरू होते। अखेर या गुन्ह्यात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। ही जी घटना आहे सुर्डी नजीक या गावची आहे। अतिशय छोट्याशा खेड्यामध्ये एक 8.5 वर्षाच्या मुस्लिम मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। ती तिच्या मैत्रिणीकडच्या घरी गेली असताना तिच्या काकानेच हा अत्याचार तिच्यावर केला। हे प्रकरण जुलै 2021 मध्ये झालं। यामध्ये सुरुवातीला तपासी अधिकारी त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी SDPO पाटील माजलगावचे यांच्याकडे पण देण्यात आलं होतं आणि फार त्वरित चार्जशीट वगैरे सर्व तपास करून चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं। या प्रकरणामध्ये मी त्यावेळेस बीड येथे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्यरत होतो। या प्रकरणामध्ये विशेष अर्ज करून माझी मागणी करण्यात आली आणि मी या प्रकरणामध्ये आम्ही संपूर्ण साक्षीदार तपासले। त्यानंतर मी निवृत्त झाल्यानंतर काही साक्षीदार माझे सहकारी मित्र इथलचे रणजित वाघमारे यांनी साक्षीदार तपासले आणि नंतर पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून माझी पुन्हा नियुक्ती करण्यात आली या प्रकरणामध्ये तक्रारदाराच्या अर्जावरून। आणि या प्रकरणामध्ये मग सुरुवातीपासून इथं माजलगावला ज्या महिला वकील आहेत गाडेकर मॅडम त्यासुद्धा सुरुवातीपासून या सरकार पक्षाच्या साक्षीदारांना सहकार्य करणे त्यांचं काउन्सिलिंग करणे या सर्व त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत। आमचे मित्र रणजित वाघमारेंनीसुद्धा काही विविध न्यायालयाचे निकालसुद्धा देण्याचा मला देऊन सहकार्य केलेलं आहे। मुळामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडताच कामा नये। एक 8 वर्षाच्या मुलीला काय कळतो अशा मुलींवर जर का अशा प्रकारचे अत्याचार करत असतील तर त्यांना कठोरात कठोर शासन म्हणजे कायद्यामध्येच ती तरतूद केलेली आहे मग त्याच्यामध्ये त्यांना पळवट निघू नये म्हणून हा आपण त्याला हार्श पनिशमेंट होण्यासाठी पुरावासुद्धा अतिशय व्यवस्थित आलेला आहे या प्रकरणामध्ये। आणि त्या मुलीचं वय 12 वर्षाच्या आत असल्यामुळं तिला या कलमाच्या अंतर्गत न्यायालयानेसुद्धा या सर्व गोष्टीचा खरंच गांभीर्याने विचार केला आहे। आमचे माजलगावचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरेश देशमुख साहेब यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये पोक्सोची प्रकरणं कशी चालायला पाहिजे आहेत त्याचं गांभीर्य कसं असायला पाहिजे हे न्यायाधीश सरकारी वकील आणि इवन आरोपीची वकीलसुद्धा ते केस चालवत असताना त्या सगळ्यांनी त्याचं गांभीर्य ठेवलं पाहिजे आणि तो डेकोरम माजलगावच्या कोर्टामध्ये पूर्णतः मेंटेन झाला। आणि तसंच समाजातील लोकांनीसुद्धा या प्रकरणामध्ये बघत असताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा दबाव किंवा कसल्याही प्रकारच्या गोष्टी केल्या नाहीत त्यामुळे या प्रकरणाकडे लक्ष देणारे जेवढे काही इथलचे मुस्लिम बांधव आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा भवानी तलवार विशेष अलंकार पूजा करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानीने स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार दिली होती। तो देखावा व सोहळा आज तुळजाभवानी देवीच्या मंदिरात करण्यात आला। यावेळी तुळजाभवानी देवीला शिवकालीन अलंकार घालण्यात आले। तुळजाभवानीचा गाभारा भगव्या वस्त्राने व झेंड्याने सजविण्यात आला होता। जय 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 जय
भुसावळ तालुक्यातील वळणगाव येथील उन्नती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आज शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी 4 वर्षाच्या यशिका जावळ हिने सुंदर भाषण करून उपस्थितांची मने जिंकली। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते। लहान मुलांना देखील शिवाजी महाराज खूप भावतात। असंच एक उदाहरण भुसावळ तालुक्यातील वळणगाव येथील उन्नती शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाले। 4 वर्षाची चिमुकली हिने सुंदर से शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषण सादर केलं आणि उपस्थितांची मन जिंकली। हे आलेल्या सर्व लसिकांना ये शिकत मानाचा गुजला। मी आज तुम्हाला शिवाजी महाराज बद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेत ऐकावे। माझी नम्र विनंती, शत्रूला पाणी पाजलं संरक्षण फटाका पडणारा शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 2016 सोनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाई होते, त्यांच्या वडिलांचे नाव साजी महाराज छोटे, त्यांचे जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय भवानी, जय हिंद जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की, छत्रपती शिवाजी महाराज की। पालकमंत्री छगन भुजबळ येवला येथे विविध विकास कामांच्या पाहणी दौऱ्यावर होते। यावेळी पत्रकारांनी विचारले की 5 राज्यात निवडणुका सुरू असून भाजपला यश मिळेल का। याबद्दल भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले, मी चंद्रकांतदादा पाटील सारखा भविष्यकार नसून भाजीवाला आहे। उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या जागा पाहण्यासाठी किरीट सोमय्या हे कर्ले गावात दाखल झाले। याबद्दल विचारले तेव्हा भुजबळ म्हणाले की त्या गावातील माध्यमांमधून दाखवत आहे, मात्र तिथे तर पळके घर दिसत आहेत, असं भुजबळ यावेळी म्हणाले। आता त्या संजय राऊत जे आहे त्यांनी सांगितलं ना की बघ कोणाला पाहिजे 1000 रुपयाला दाखवते 19 बंगले, आणि तिथे काल मला असं वाटतं चांगले आजतक सुद्धा काही जे आहे ना मुंबई तक त्याच्यावर मी बघत होतो ते दाखवत होते। बंगले तर काय कुठे दिसत नव्हते, ते असे पडलेले 1-2 भिंती कुठे बांधल्या आहेत, 2 भिंती बांधल्या बारक्या त्याही पडून चालल्या। बंगल्याने साधं घरसुद्धा दिसलं नाही त्याच्यात, म्हणजे ते त्याने जे दाखवलं त्याचं मी त्या भविष्यकार आहे काय राव हल्ली ते चंद्रकांत पाटील जे आहेत त्याने भविष्यकाम सुरू केलेलं आहे, त्यांना विचारलं पूर्वी जोशी बाबा भविष्य सांगायचे, आता पाटील बाबा कधी सांग, आता मला कुठे आता मी भाजीवाला मानून मला तुम्ही कुठे विचारलं ते भविष्य काय आहे ते, पण इच्छा मात्र आहे जो ज्या भाजपने या देशाला लुटाफूट चालवलेले आहेत, काही काम केलं नाही, पंडित निर्मळशील शिळा घालण्यापेक्षा दुसरं काही धंदा राहिला नाही, त्यांनी हे केलं त्यांना सगळं देश विकून टाकायचं काम चाललं तो कुठेतरी थांबला पाहिजे। आणि फक्त विरोधी पक्षाच्या विरुद्ध ज्या काही या यंत्रणांना कामाला लावतात हे असा प्रकार जो आहे लोकशाहीमध्ये योग्य नाही, त्यामुळे लोकशाही मानणारे लोक यावे अशी आमची इच्छा आहे। भविष्यात ई मोबिलिटी शोरूम इलेक्ट्रिक बाइक्स एंड ऑटो मिलने का एकमात्र स्थान, जहां आपको इलेक्ट्रिक वाहनों में मिलेगी अत्याधुनिक सुविधाएं, जिंग इलेक्ट्रिक एंड जूम इलेक्ट्रिक ई बाइक्स। इसके अलावा इलेक्ट्रिक ऑटो में मिलेंगे 4 मॉडल्स, काइनेटिक सफर स्मार्ट, काइनेटिक सुपर डीएक्स, काइनेटिक सफर जंबो, काइनेटिक सफर शक्ति, काइनेटिक ग्रीन सफर स्मार्ट, स्ट्रॉन्ग स्पेशियस एंड सुपीरियर ई रिक्शाज, लो इन्वेस्टमेंट एंड हायर रिटर्न्स। विजिट अस एट
चिटनीस पार्क स्क्वेयर, रुईकर रोड, महल, नागपुर। कॉन्टैक्ट अस 9096654447। सोचो स्मार्ट, खरीदो सफर स्मार्ट। सुवर्ण अलंकारों से परिपूर्ण, सुंदर और आकर्षक डिजाइन से सजे श्री कृष्ण ज्वेलर्स में मिलेगा लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन का भंडार, जो आपको एहसास कराएगी खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता भरोसे का। अ लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन बाय श्री कृष्ण ज्वेलर्स। हर नारी चाहे एक सुंदर गहना, सुंदर लुभावने मनमोहक गहनों के मिलने का एकमात्र स्थान श्री कृष्ण ज्वेलर्स। Our address, Coffee House Building, Gokulpet, Nagpur. Contact us 9923446062 or 9373108414। जिन्होंने 20 सालों से अपनी शुद्धता और विश्वास से पूरे गोपाल नगर और नागपुर को चार चांद लगाए हैं, वो गोपाल नगर के मांगलकर ज्वेलर्स लाए हैं बेशकीमती डायमंड ज्वेलरी कलेक्शन, मात्र 10,000 रुपए से शुरू। साथ ही पाइए BIS हॉलमार्क वाली डायमंड ज्वेलरी, डिजाइनर गोल्ड ज्वेलरी और लेटेस्ट फैशन वाली डायमंड ज्वेलरी का वेडिंग एंड फेस्टिव कलेक्शन। आपका चहिता मांगलकर ज्वेलर्स, तीसरा बस स्टॉप नागपुर, तो चलो गोपाल नगर। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स, 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। ब्रेक नंतर स्वागत, वळूयात पुढील बातम्यांकडे। राज्याची सरकार हे अजित पवार यांचं नसून उद्धव ठाकरे यांचं आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। रत्नागिरी येथे आयोजित ओबीसींच्या हल्ला बोल आंदोलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला, घोटाळे करण्याची मालिका कोणी सुरू केली असा सवाल करत नाना पटोले यांनी सध्याच्या आरोप प्रत्यारोपांना उत्तर न देता बगल दिली। भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या तोंडी आपण लागत नाही याचा अर्थ मी कुणाला कुत्रा म्हटलं असं होत नाही, असं मत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे आपला रोख भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे ठेवल्याचे दिसून आले। किरीट सोमय्या यांनी कोर्ले गावात जाऊन पाहणी केली, त्यात यांना मुख्यमंत्र्यांची घरं दिसली का अशा चिमटा देखील काढत नाना पटोले यांनी संजय राऊत यांचं समर्थन केलंय। संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे। ठराविक टाइम बॉन्ड मध्ये ही चौकशी झाली पाहिजे असे देखील नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। ठाकरे सरकार आहे, दुसरं सरकार नाही। उद्धव ठाकरे त्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहे, तर आमची मागणी जे काही असेल त्रुट्या असेल त्या त्रुट्या त्यांच्यासमोर मांडणं हे आमचं काम आहे, ते आम्ही मांडलं। ते कोणाने कोणी अन्याय केला काय केलं त्यांचं तपासाचं काम आहे आणि त्याच्यामुळे न्याय पण त्यांनाच द्यायचा आहे, त्यामुळे आम्ही योग्य व्यक्तीकडे न्याय मागायला गेलेलो। बिलकुल ठाकरे साहेबांनी जे काही आम्हाला आश्वासन दिलं त्याच्यात आमचं समाधान। बिलकुल, कारण की जेवढे काही आरोप लावलेत हे आरोप गंभीर आरोप आहेत आणि या गंभीर आरोपाची चौकशी झाली पाहिजे। राज्याची मोठ्या प्रमाणात लूट फडणवीस सरकारच्या काळामध्ये झालेली आहे अशा पद्धतीचे ते आरोप होते आणि म्हणून याचा राज्याचं EOW जे आहे या तपास यंत्रणांच्या माध्यमातून ही सगळी चौकशी व्हावी, गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालावं आणि टाइम बॉर्ड ही चौकशी पूर्ण व्हावी आणि जो कोणी असेल जबाबदार त्याच्यावर कारवाई व्हावी, शासन व्हावं, ही मागणी काँग्रेसची आहे। बघा, या कोरोनाच्या काळामध्ये जी काही परिस्थिती होती ती सगळ्यांना अवगत आहे, त्यामुळे सगळे उद्योग बंद झाले, आदरणीय नरेंद्र मोदींच्या एकदम लॉकडाऊन केलेल्या कृतीमुळे जे काही देशाचं नुकसान झालं ते देशाने भोगलेच आहे। लोकांना हजारो किलोमीटर पैदल जावं लागलं, अनेक लोक मृत्यूमुखी पडलेत आणि त्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, उद्योग बंद असल्यामुळे शासनाच्या तिजोरीतही पैसे आले नाही, त्यामुळे कमी पैशामध्ये हा सगळा सरकारचा गाळा चालला। पण आता ही परिस्थिती दुरुस्त झाली आणि अशा या परिस्थितीमध्ये आमच्या ज्या काँग्रेसचे खाते आहेत त्या खात्यांमध्ये त्यांच्या
जी काही धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे त्याला पैसे मिळाले पाहिजे आणि राज्याचा सर्वांगीण विकास सगळ्या भागाचा विकास झाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे आणि त्या पद्धतीचं माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की मी स्वतः आता याच्यामध्ये लक्ष घालतो त्यांची आम्ही 2 वर्ष सरकारला पूर्ण झाली त्यांना त्यांचा त्यांना आम्ही शुभकामना द्यायला गेलो होतो आणि त्यांची तब्येतही चांगली होती आता तब्येत बरी झाली त्यांना तब्येतीची विचारपूस आम्ही केली आणि ते आता कामाला लागलेले आहेत. कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी 6,000 वृक्षरोपांच्या माध्यमातून शिवप्रतिमेची छवी साकारण्यात आली आहे. तिसा गावातील तिसाई देवी मंदिराच्या प्रांगणात साकारण्यात आलेली ही प्रतिमा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि कलेतून साकारण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंती दिनी तिसाई देवीच्या प्रांगणात शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं शिवप्रतिमेचे पूजन होणार असून त्यानंतर विविध संस्था संघटनांना वृक्षरोपांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी शिवप्रतिमेत वापरण्यात आलेल्या वृक्षरोपांचेही विविध संस्था संघटनांना वृक्ष वाटप करण्यात येणार असल्याचे मंडळांच्या वतीनं सांगण्यात आलंय. त्याचे संगोपन करणाऱ्या संस्थांचा पुढील वर्षाच्या उत्सवात यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी जे विविध उपक्रम शिवजयंतीनिमित्त केले जातात त्यापैकीच यावर्षी मिरवणूक न काढता कारण यावेळेलासुद्धा गर्दी जमा न करण्याचा जो काही सरकारचा बंधन आहे त्यामुळे आम्ही मिरवणूक न काढता या ठिकाणी 6,000 रोपांच्या माध्यमातून झाडांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्याची प्रतिकृती बनवलेली आहे आणि या प्रतिकृतीमध्ये जी वापरलेली झाडं आहेत ती झाडं समाजामध्ये विविध क्षेत्रात म्हणजे सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे अशा संस्थांना आम्ही ही रोपं उद्या भेट देणार आहोत आणि ही भेट दिलेली रोपं जी चांगल्या स्वरूपात संगोपन करतील त्यांना पुढच्या वर्षी त्याचा या ठिकाणी सन्मान केला जाईल अशी एक वेगळी संकल्पना घेऊन आम्ही हा उपक्रम यावर्षी राबवलेला आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणेंच्या ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजकीय सुडबुद्धीसाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करू नये असं म्हटलं आहे. कोणी काही चुकीचे काम केले असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, पण राजकारणात कोणी तुमचा पराभव केला असेल तर त्याच्यावर विनाकारण कारवाई करू नका असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारकडे आमदार आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या करण्यासाठी एजन्सी वापरून राजकीय विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करू नये असे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे बोलताना सांगितलं. मी यापूर्वी देखील म्हटलेलं आहे, केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांचा सूड भावनेने दुरुपयोग करणं योग्य नाही, उचित नाही, लोकशाहीला ते घातक आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. नारायण नारे यांनी सांगितलेलं आहे की मातोश्री देखील ईडीच्या रडारवर आहे आणि आज त्यांनी तसं वक्तव्य करणे ट्विट केलं. अशा धमक्यांना अशा कारवायांना शिवसेना कधी घाबरलेली नाही, घाबरणार नाही. त्यामुळे मी एवढंच या प्रसंगी सांगतो की केंद्रीय तपास यंत्रणांनी जे चुकीचं असेल त्याच्यावर जरूर कारवाई करावी, परंतु सूड भावनेने राजकीय आक्षापोटी अशा प्रकारची कुठली कारवाई करणं योग्य होणार नाही, उचित होणार नाही. तरी चुकीची संस्कृती सुरू झाली अशा पद्धतीने नाही, मी आता सांगितलं आहे याच्यामध्ये जे चुकीचं आहे त्याचा जरूर तपास करा, परंतु राजकीय आक्षापोटी अशा प्रकारच्या कारवाया लोकशाहीमध्ये लोकशाही आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आमच्याकडे नंबर आहेत आणि लोकशाहीमध्ये नंबरचं महत्त्व खूप आहे. महाविकास आघाडी या ठिकाणी काम चांगलं काम करते राज्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यामुळे अशा प्रकारचं जे काही सुरू आहे ते योग्य नाही. बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण शहर भगवेमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य चौक मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बीडकरांनी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. बीडचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅली काढून महाराजांना अभिवादन केले. डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून विशेष लेझर शोचं आयोजन देखील
करण्यात आलं. तत्पूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिरसागर कुटुंबियांनी महाराजांना अभिवादन केलं आहे. आज रयतचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 जयंतीनिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित आहेत. आपण पाहतोय सगळीकडे की मोठ्या जल्लोषात हा उत्सव आज या ठिकाणी साजरा होतो आणि काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात शिवभक्त या ठिकाणी येत आहेत आणि आपला आनंदोत्सव साजरा करत आहेत. त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी लेझर शो, लाईट फोकस शो, सेल्फी पॉईंट आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले, ज्याच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास हा सर्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि आपल्या देशाची आणि राज्याची जी शान आहे त्यांचे विचार हे सर्व श्रोत. महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली सध्या इथेच थांबण्याची. आपण बघत रहा महाराष्ट्र TV 24 मधील पुढील महत्त्वाच्या बातम्या. धन्यवाद.